ગુજરાતના સરહદી વિસ્તાર ઉમરગામને અડીને આવેલા મહારાષ્ટ્ર રાજ્યના પાલઘર ખાતે કૃષિ દિવસની ઉજવણી અંતર્ગત પ્રગતિશીલ ખેડૂતોને એવોર્ડ વિતરણ કરવાનો કાર્યક્રમ યોજાયો હતો। 1 જુલાઈએ મહારાષ્ટ્રના પૂર્વ મુખ્યમંત્રી સ્વર્ગસ્થ વસંતરાવ નાઇકના જન્મદિવસ નિમિત્તે જિલ્લા પરિષદ પાલઘર ખાતે યોજાયેલા કૃષિ દિવસની ઉજવણીના કાર્યક્રમમાં કૃષિ અધિકારીઓ અને પ્રગતિશીલ ખેડૂતોનું સન્માન કરવામાં આવ્યું હતું। જ્યારે આ કાર્યક્રમમાં ખેડૂતોને સરકારી યોજનાના લાભો આપવામાં આવ્યા હતા। प्रत्येक महीने प्रत्येक वर्ष या शेतकऱ्यांवरच आहोत आणि असे इथे गुणवंत सत्कार होते असे शेतकरी बंधू भगिनींनो आणि खास करून आमचे पत्रकार बंधू, आज इथे जे अनुभव शेतकऱ्यांनी सांगितले गेले, म्हणजे माई भाऊ असतील त्याचप्रमाणे बारी भाऊ, खरोखर आज आम्ही जे आव्हान करू म्हणजे लोकप्रतिनिधी या नात्याने आव्हान करू, प्रत्येक लोकप्रतिनिधींचं एक आव्हान करण्याचं हे असते की शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यावा। तळागाळातले शेतकरी आहेत त्यांचा लाभ घ्यावा, तळागाळातल्या शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा। परंतु एक जेव्हा अनुभवी शेतकरी स्वतः अनुभव घेऊन या योजनेचा अनुभव घेऊन ज्या वेळेस तो शेतकऱ्यांना जेवढं आव्हान करेल ना तेवढं लोकप्रतिनिधी तो ऐकणार नाही, तर तो नक्कीच शेतकऱ्यांचा ऐकणार। आणि खरोखर बारी भाऊ आणि माळी भाऊ, आपण शेतकरी हा कसा असावा, शेतीच्या व्यवसायाबरोबर अनेक जोडधंदे कसे आपल्याला करता येतील आणि स्वतःच उत्पन्नाबरोबरच आणि की उत्पादन कसं वाढेल, उत्पन्न कसं वाढेल, याकडे तुम्ही जो अनुभव सांगितला तो खरोखरच सर्व शेतकरी नक्कीच ते आपल्या अनुभवाचा नक्कीच फायदा घेऊन ते सुद्धा आपल्या या योजनेचा नक्कीच लाभ घेतील। मी एवढंच म्हणे की आज जिल्हा परिषदेकडे जवळजवळ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे, त्या 2017-18 पासून आपल्याकडे जवळजवळ 1300 पेक्षा जास्त अशा नवीन विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत आणि नक्कीच त्याचा उपयोग ह्या जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाद्वारे हे काम करत आहेत। त्याचप्रमाणे जवळजवळ 1000 क्विंटल बियाणे या वर्षी जवळजवळ वितरित करण्यात आलेले आहे दोन्ही विभागाच्या मार्फत। तर मी एवढंच म्हणेन शेतकऱ्यांना का ह्या योजना आहेत त्या योजनांची माहिती आता आपण पहिला ऑफलाईन असायचं परंतु आता ऑनलाईन पद्धतीचा आहे। परंतु मी इथे बघते आज कितीतरी माझे शेतकरी बांधव हे जरी आता ह्या ताई आहेत, त्या ताईंचं नाव मी सांगते तुम्हाला, सरिता शिवराम सागर ह्या वाडा तालुक्यातल्या पालीमधल्या ताई आहेत, आज त्यांना बघून आज त्यांचा सन्मान होतोय म्हणजे